नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूयात दिवसभराच्या बातम्या। सोलापुरातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येमध्ये 29 ने वाढ झाली। कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या 153 वरून चक्क 182 वर गेली। सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे। दरम्यान रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी शासनातर्फे सोलापूर जिल्ह्यासाठी 2 विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। या नियुक्तीनंतर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ पाहायला मिळते आहे। आज तब्बल 29 रुग्णांची वाढ सोलापूरमध्ये पाहायला मिळाली। सोलापूरची रुग्णसंख्या 153 वरून 182 वरती पोहोचली। अचानक तब्बल 29 संख्येने झालेल्या रुग्णसंख्येच्या वाढीमध्ये सर्वत्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येने झालेल्या वाढीमुळे प्रशासन व्यवस्था देखील चक्रावली गेली आहे। सर्वत्र चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे। आजवर झालेल्या 2775 अहवालांपैकी 182 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। आज तागायत तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे। अचानक वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे सोलापुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व सर्वत्र खळबळ पाहायला मिळते आहे। मात्र प्रशासनाकडून नियमांचं काटेकोर पालन करण्याची विनंती केली जात आहे। सोलापुरातील केवळ 19 ठोक मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली। कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू होण्यापूर्वीच सोलापूर व शहर जिल्ह्यात बंद ठेवण्यात आलेली देशी व विदेशी मद्य दुकानं अखेर सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या। मात्र तत्पूर्वी मद्य निर्मिती कारखाने सुरू करण्यास व मद्य विक्रीची मुभा देण्यात आली आहे। जिल्ह्यातील 19 ठोक मद्य विक्रेत्यांना मद्य विक्री करण्याची परवानगी मिळालेली आहे। सोलापुरातील 19 ठोक मद्य विक्रेत्यांना विक्रीची मुभा देण्यात आली। संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करत उघडली दुकानं, नवी पेठेतील 20 व्यापाऱ्यांवरती गुन्हा दाखल। पोलीस आयुक्तालय सोलापूर यांनी शहरात 29 मार्च पासून संचारबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली कारवाई आता प्रतिबंधित विभागातही होत आहे। दरम्यान आज फौजदार चावडी पोलिसांनी नव्या पेठेतील 20 दुकानदारावर संचारबंदी काळात परवानगी नसताना दुकानं उघडल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत। या सर्वांना फौजदार चावडी पोलिसात आणलं गेलं आहे। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, बँक किंवा इतर कामासाठी दुकानं उघडून फाईल घेणं, स्टॉक घेणं यासारख्या गोष्टी चालू होत्या। मात्र व्यापाऱ्याला दुकान उघडलं गेलं नव्हतं असं स्पष्टीकरण व्यापाऱ्यांकडून देण्यात आलं। दरम्यान सोलापूरमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतो आहे व त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं। भावकीतील वाद उफाळल्यानं चक्क कुऱ्हाडीने केला हल्ला। माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी येथील प्रकार। शेतातून ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका म्हटल्याच्या कारणावरून भावकीतून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली। हा प्रकार माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी येथील पाटील वस्तीमध्ये बुधवारी सायंकाळी घडला। मनीषा मारुती घुले वय 30 या महिलेनं अकलूज पोलिसात फिर्याद दिली आहे। तिचे दीर दत्तात्रय ज्ञानदेव घुले तसेच जाऊ व पुतण्या हंसराज यांनी कुऱ्हाडीने मारहाण केली। यात ही महिला तसेच तिचा नवरा मारुती व मुलगा धनराज हे जखमी झाले आहेत। शेतातून ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध केल्यानं भावकीतील वादातून चिडून हा हल्ला करण्यात आला असं फिर्यादीत म्हटलं आहे। सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीने साबण व मास्क वाटपास आजपासून सुरुवात झाली। सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये कोरोना आजाराची वाढ पाहायला मिळते आहे। याचा अभ्यास केल्यानंतर पालिका प्रशासनास हा आजार कुटुंबातल्या कुटुंबात तसेच त्यांच्या शेजाऱ्यांना झाल्याचं लक्षात आलं आहे। या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं आजपासून प्रतिबंधित क्षेत्रात 1 साबणाची वडी व 6 मास्क असे मोफत वाटण्याचं जाहीर केलं। त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली। पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी ही माहिती दिली। यासाठी 1,00,000 मास्क व 12,000 साबणाची खरेदी करण्यात आली आहे। पिशव्यांमध्ये घालून त्याचं वाटप करण्यात येत आहे। कोरोनाच्या महामारीमुळे नांदेड येथील दरवर्षी होणारी वन्यजीव गणना रद्द करण्यात आली। दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दरम्यान नांदेड येथील अभयारण्यात वन्यजीवांची गणना होते। मात्र यंदा कोरोनामुळे ही वन्यजीव गणना व निसर्ग अनुभव असे सर्वच रद्द करण्यात आले आहे। ही माहिती माळढोक वनपरिक्षेत्र अधिकारी नान्नज कल्याणराव साबळे यांनी दिली आहे। वन विभागानं सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील पाणवठ्यामध्ये नियमित पाणी भरण्यास कळविले आहे। नान्नज अभयारण्य गेल्या काही दिवसापासून पर्यटकांसाठी बंद आहे।
सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आता आरोग्य सेतू ऍप वापरणं असणार बंधनकारक. जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी 100% आरोग्य सेतू ऍपचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मोबाईल फोनवर हे ऍप डाउनलोड करून घ्यावं आणि त्याचा वापर करावा असं सूचित करण्यात आलं आहे. घरगुती वर्गीकरण, संस्थापक वर्गीकरण यांसारख्या गोष्टी असणाऱ्या नागरिकांनी देखील याचा वापर करावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामध्ये म्हटलं आहे. आरोग्य सेतू ऍपच्या वापरानं सुरक्षिततेमध्ये वाढ होईल असं म्हटलं जात आहे. एनटीपीसी सोलापूरच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्राला पीपीई किटची मदत करण्यात आली. एनटीपीसी सोलापूरचे मुख्य महाव्यवस्थापक एस गौरीशंकर यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र होटगीच्या मुख्य चिकित्सक डॉक्टर संगीता नलावडे यांना 15 पीपीई किट सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी नामदेव उपार, महाव्यवस्थापक O&M रजत चौधरी, महाव्यवस्थापक प्रोजेक्ट आणि जॉन मताई, अप्पर महाव्यवस्थापक मानव संसाधन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कोरोना विषाणू साथीच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी येथे येणाऱ्या रुग्णांच्या तपासणी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांच्या सुरक्षेसाठी हे पीपीई किट सुपूर्द करण्यात आले. पंढरपूर मधून तमिळनाडूसाठी आज रेल्वे सोडण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. लॉकडाऊन मुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या तमिळनाडूतील मजुरांना गावी पाठवण्यासाठी पंढरपूर येथून रेल्वे सोडण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थलांतरित मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. सोलापुरातून इतर राज्यात जाण्यासाठी तब्बल 12,886 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये निवारा शिबिरातील 3,290 स्थलांतरित मजुरांचा समावेश आहे. दरम्यान आज दुपारी 4 सुमारास पंढरपुरातून रेल्वे सोडण्याचं नियोजन आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या वायू गळतीमध्ये बालकासह 8 जणांचा मृत्यू झाला. विशाखापट्टणमच्या पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅसच्या गळतीमुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 170 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 20 जण गंभीर आहेत. या विषारी वायूमुळे 3 किमीच्या परिसरावर प्रभाव पडला असून आतापर्यंत 5 गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. विशाखापट्टणम मध्ये झालेल्या या वायू गळतीमुळे बालकासह 8 जणांचा मृत्यू झाला. तर या होत्या दिवसभराच्या बातम्या. ताज्या घडामोडी आणि अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.